माजी न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर सरांची मी कालच प्रतिक्रिया घेतली कर्नाटकच्या एकंदरीत सिच्युएशनवर. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की कर्नाटकचा पेच वगैरे काही नाही, ज्याचा मोठा आकडा आहे त्याला मुख्यमंत्री पदाच्यावरती किंवा सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित व्हायला हवं होतं. मात्र आता रात्रीतून बऱ्याच घडामोडी घडल्या, त्यांनी याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत पुन्हा चपळगावकर सर आहेत. सर, तुम्ही आता आजची काय रिॲक्शन राहील? असं आहे, राज्यपालांच्या समोर दोन पर्याय होते. एक पर्याय असा की ज्यांचं बहुमत आज दिसतं आहे असं एक किंवा अधिक पक्षाचं मिळून झालेलं जे संमिश्र कॉयलेशन असेल, एक आघाडी असेल, तिचे जर जास्त सभासद असतील तर त्यांना बोलवायचं. दुसरा पर्याय असा की ह्या आघाडीचा विचार न करताना निवडणुकीमध्ये ज्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार निवडून आले त्याच्या नेत्याला बोलवायचं. या दोनपैकी दुसऱ्या पर्यायाची निवड माननीय राज्यपाल वजूभाई वाला यांनी केली, ती आता होऊन गेली. आता प्रश्न असा आहे की त्या निर्णयाच्या नंतर आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी किती वेळ द्यायला पाहिजे यासंबंधी तारतम्याचा जर विचार केला तर जितका कमी वेळ दिला जाईल तेवढं फोडाफोडीचे आरोप एकमेकांच्यावरती होणार नाहीत. आणि हे यासाठी म्हणून अपेक्षा अशी होती की 3-4 दिवसांचा 5 दिवसांचा वेळ राज्यपाल देतील, पण राज्यपालांनी 15 दिवसांचा वेळ दिला आहे. आता 15 दिवसामध्ये काय काय करामती होऊ शकतात याची भारतीय राजकारणाच्या अलीकडच्या अवनतीची ज्यांना कल्पना आहे त्या सर्वांना माहीत आहे. प्रश्न दुसरा असा आहे की भाजप असो, काँग्रेस असो, अगर ते जनता दल सेक्युलर असो, यांच्या आमदारांच्या बद्दल त्यांच्याच पक्षांना इतकं इन्सिक्युअर असुरक्षित का वाटावं की हे कसे फोडले जातील म्हणून त्यांना उचलून कुठेतरी एखाद्या रिसॉर्टमध्ये लांब कुठेतरी नेऊन बंदिस्त जागेत ठेवायचं. हे सगळं जे करावं लागतं याचं कारण असं आहे की आपल्याकडे नीतिमत्तेचं राजकारण संपलेलं आहे. एकमेकांच्या विषयीचा अविश्वास आणि तो इतका वाढलेला आहे, सत्तेचा लोभ इतका वाढलेला आहे की कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही. एकंदरीत बघितलं की चपळगावकर सरांनी सांगितलेलं की जे काय चाललेलं आहे थोडंसं त्याबद्दल राजकीय जे काय घडामोडी आहेत त्यामध्ये नीतिमत्ता राहिलेली नाही अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.